रुक्मिणी आई साहब, तुळशीला पाणी घालत होत्या. नारदाने पाहिलं, देव काही दिसत नाही. नारदाने हाक मारली, रुक्मिणी. आईसाहेब म्हणले, रोज आईसाहेब म्हणणार गपाळ, आज डायरेक्ट रुक्मिणी. एक रे नारदा, नारदा नाही नारद राव म्हणायचो. बर का तुमच्या देवाने सांगितलंय जिथं मी नाही ती बायको तुझी. म्हणजे देवानं हे गबाळ माझ्याकडं सुधरवाय पाठवलंय. रे हरकत नाही, खरंय तुमचं. असं मी वाटून वाटून देवाचं प्रेम माझ्या वाटणीला फार कमी येतं. तुमचा माझा राजाराणीचा संसार कसलं भारी. रुक्मिणी माता म्हणले, पण कसं आहे ना, मी तुमच्या हाताला धरून आशेच या पुण्यात आले तर लोक काय म्हणतील. कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील का. नाही मग काय करू आपण, काय करू आपण, लग्न करू आणि मग सहपत्नी. काय ना, लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का. आपली बायको घेऊन फिरल्यावर कोण नावं ठेवतो का. हां घ्या समजून महाराज. रुक्मिणी माता म्हणल्या, आपण काय करू, लग्न करू. म्हणजे नाही का, ऑफिशियली बायको झाल्यावर काही कुणी नावं ठेवायचं हरकत नाही. मग त्याच्यासाठी आधी आपल्याला विधी करावी लागतील. विधीसाठी तुम्हाला आधी आंघोळ करावी लागेल. समोर एक कुंड आहे, त्या कुंडात जाऊन आंघोळ करा. गोड बोलून अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेने शापित केलं होतं, महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करेन त्याचं लिंग प्रवर्तन होईल. कळलं त्यालाच कळलं. ओघच्या ओघ चिपळ्यास वाढले, माळ काढली, इना काढला, चिपळ्या ठेवल्या, गेला कुंडात. कशाचा गेला, वर आला, गेला राहिलाच नाही. उगच्या उग धोतर गेलं, निरे आले, शिंडी गेली, कमरेपर्यंत केस आली, चिपळ्या गेल्या, बांगड्या आल्या, इना गेला, पदर आला. नारद म्हणला, चुकलं काय काय तरी. नारद की तो भई नारदी. नारदाची काय झाली, अशी चवळीच्या शेंगासारखी देखणी नार पाण्यातनं बाहेर आली. कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा, अकरा विक्रळ खांद्यापर्यंत केस, काळा कुळकुळीत दष्टपुष्ट, हिथं पेटी बांधलेली, तसल्या येड्यानं तितकी देखणी स्त्री बघितली, धरलं तिच्या हाताला, म्हणला चले. ती म्हणली, तुला माहित नाही मी कोण आहे, गप्पे तू. ती म्हणली, येड्या मी 5 मिनिटं पूर्वीच बदलले, गप्पे. वडीत वडीत नेली, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. कीर्तन महोत्सव नाही, लेकर. 60 पोरं झाली पुणेकर. किती झाली तुम्ही लक्ष देऊन ऐका, किती झाली, 60 झाली. हा याला कळलं महाराज. सॉरी, 60 मुलं झाली. कुणाला झाली, येडे का तुम्ही, नारदीला झाली. कसं डोकं लावता बरं. नारदाची आधी नारदी झाली आणि तिला 60 मुलं झाली. नारदी म्हणली, धनी साठीच्या साठी पोर, एखादी तरी मुलगी वार घालाय तरी. 61वी मुलगी कपिला षष्टी, 61 लेकर. आपल्याच्यानं 2 सांभाळणं होतात माय, किती गोंधळ उठतो नाही का. मग एवढी सांभाळायची सोपी आहेत का. म्हणली, एक खातं, एक पेतं, एक उठतं, एक रडतं, एक बसतं. नगच म्हणली असला कुताना, रोज मर मर मरण्यापेक्षा एकदाच मिळलं बरं. रातचं उठली, जीव द्यायला गेली, कुंडात उडी मारली, मिली नाही, जागेवर आली, शिंडी शिंडी. नारद म्हणला, सुटलो काय गे. पुढे इना दिसल्या, चिपळ्या दिसल्या, पटविण्या पाण्याच्या बाहेर गळ्यात येणं, आता चिपळ्या, नारायण नारायण. रुक्मिणी माता दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव, कशाचा नारदराव, रावच राहिला नव्हता नारा. आईसाहेब, आईसाहेब, आईसाहेबच बरे. चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं, लय चुकलं होतं, 2-4 आणायच्या गे. तेवढी वाऱ्या कळा, लय सोसलं ग. रुक्मिणी माता म्हणल्या, बायको पाहिजे होती ना, म्हणून आधी बायको करून दाखवलं. बायको झाल्यावर कसं असतंय. नारद म्हणला, पुन्हा जिंदगीत बायको मागणार. नारदाने एकदा देवाची बायको मागली, 61 लेकर बाळंतपण भोगावी लागली. तुम्ही आम्ही मायबापा हो, रोज देवाला देवाची बायको मागतो. करा कल्पना, बंगला, गाडी, नोकरी, बायको, सुख मागता की नाही. लक्ष्मी
दाखवाई तरी म्हणा, मागत नाही तुम्ही, अरे तेवढ्यासाठी तर येतं की सप्त्यात लक्ष्मी. कोणाची बायको? नारायणाची. म्हणजे कोणाची? देवाची. नारदाने एकदाच मागितली. तुम्ही घरी गेल्यावर विचार करा तुम्ही किती बरं मागितली आणि तुमचं काय काय होईल महाराज. म्हणून सुखी राहायचंय ना. कल्पनेची बाधा न हो कमणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. ठीक आहे, कल्पना नाही केली, देवानं दिलं ना. ठीक आहे, देवानं दिलं, देवानं प्रत्येकाला दिलं, पण सगळ्याला सांभाळता आलं. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 ना तू अक्कीलंका सोन्याची, तिथेच कुठे तो बंदी करण्यात नवग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला गाढव ओळी गजानन सटवी करी बाळांपण, ही ताकद रावणाची टिकली का? अहंकार आणि वासना नको दादा. लंका कोणाची? माझ्या आजाची, तुमच्या पंजाची. मग कोणाची? महादेवाची. कोणाची? महादेवाची लंका आहे, लंकेची पार्वती. बरोबर आहे का? महादेवाची लंका आहे. लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला मंत्र म्हणायला बोलवलंय. शास्त्र उपनिषद वेद पाठ आहेत रावणाचे, असे मंत्र म्हणले रावणाने. देव खुश झालाय. देव म्हणला काय मागायचं देवात? युवराज दादा, आजकाल कीर्तन झाल्यावर कोणी म्हणितच नाही. कसलं भारी कीर्तन केलं, काय मागायचं ते मागा. तुम्ही नका म्हणू. देव म्हणले काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. पण लोक म्हणत नाहीत मागा, काय मागणार याचा भरोसा. कळलं, त्यालाच कळलं. रावण म्हणला एवढंच द्यायचं पुळ काय तर अख्खी लंका होती. कोणाची झाली? कोणाची? ज्ञान टिकली का? अहंकार. 14 विद्या 64 कला 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले, पत्रावर एकही शब्द लिहिता आला नाही. कारण अहंकार. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखद गत्यात रामेश्वर शास्त्रींच्या आहे. तरी सुद्धा तुकी तुलणीसी ब्रह्म चरणावर आहे. कारण अहंकार आहे. आणि चला विषयाकडे या. अहंकाराने भले भलेंची नौका डुबवली. 3 माणसं नावेत बसली, या काठावर त्या काठाला जायचं. अलीकडे येते वपलीकडे ने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा. 3 माणसं नावेत बसली, जायचं. नावाडी आला म्हणला सोडू का? हां, आम्ही भले शाणे, काय त्याला कष्ट आहे. नुसते नाव तर हाकायची. पहाटे नावाडी आला, काय करताय? माघारी आलात का? म्हणला गेलोच नाही. रातभर नाव हाकली पण फुटभर बी पुढे गेली नाही. नावाडी म्हणला मूर्खानो, नीट बघायचं ना, जातानाच नाव लिंबाच्या झाडाला बांधून गेलतो. कळलं नाही? मी सांगते ना, भक्ती वैराग्याचे नाव आहे, त्यात बसलंय तर ज्ञान आहे. नावाडी संत आहे. दोरी अहंकाराची आहे, झाड संसाराचं आहे. संसाराच्या झाडाची अहंकाराची दोरी सोडल्याशिवाय, संतांच्या संगतीशिवाय तुम्ही कितीही भक्ती केली, तुम्ही किती वैरागी असाल, योगी असाल, तरी नाव पहिलं तिराला जात. योगियांचे योगी असणारे ज्ञानोबराय सांगतात, नाही दादा, ज्ञान देवे वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पिठा. योगी आहेत तुम्ही. योगी म्हणजे अवभक्त होणं फार सोपं, पण योगी होणं तसं प्रॅक्टिकल विचार केला तर. माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा पिंगला आणि सुषुंगणा. यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक रेचक कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे, 3.5 वेडे गमसली कुंडलिनी शक्ती बिंबीच्या देठापासून शरशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लागते. ज्यावेळेस माणसाला समाधी लागते, योग्याचं पहिलं लक्षण पूर्ण होतं.
योगी तोही करीती परी कर्मे तिनं वंदी जती जसांडली आहे संगती अहम भावाची, त्याला स्वत्वाची जाणीव नाही, जन्म मृत्यूचं बंधन नाही. एका भाषेत ज्ञानोबार आहे, अजूनही जिवंत आहेत, त्यांना योगी म्हणावं. 724 वर्ष झालं, अजूनही कधी समाधीला कान लावा तर ओम हा उच्चार तुमच्या कानावर पडेल, पण ते अनुभवण्यासाठी माणूस जिवंत पाहिजे. आपण मेलेले आहेत, आपलं काय, आपण काही जिवंत आहे का दादा? स्वप्न फक्त अहंकाराने भरलेलं शरीर आहे आपलं दादा, फक्त मोठेपणा. मोठेपणासाठी काहीच करू नका दादा, विनंती आहे. अरे सज्जनाची कीर्ती भगवंत वाढवतो, तो आम्हाला सांगायची गरज. मी कसा आहे तुम्ही तुमच्या तोंडाने सांगू नका, तुम्ही कसं आहेत हे पुढच्याला सांगू द्या. ही तुमची कीर्ती आहे आणि हे तुमचं सगळ्यात मोठं धन आहे. आणि लोकांना काही सांगू नका, सुखही नका आणि दुःखही नका, काहीच नको, नकोच. गाडी आणलेली बी लोकांना सांगू नका, हप्ते भरले नाही म्हणून बँकेने नेलेली बी लोकांना सांगू नका. आता आणलेला स्टेटस ठेवला नाही तर गेलेली कळत नाही, पण आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असते, म्हणून आणलेलाच ठेवू नका. लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं आहे का? चांगलं वागणं समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं आहे लोकांसाठी का? लोक म्हणतात दारू पित नाही किती चांगला आहे म्हणून दारू प्यायची नाही. दारू पिणं आपल्या शरीरासाठी चांगली नाही म्हणून प्यायची नाही, हे जीवन आहे. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो, गरजच नाही आहे. एक काम करू, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील. या जगाचा बाप तिन्ही लोकांचा स्वामी चोखोबऱ्यांच्या घरी चोखोबऱ्यांच्या बायकोचं बालानपण 27 दिवस साडी नेसून करत होता. देवा सांगू सुख दुःख. जेणे ब्रह्माला घडवलं तो गोरबाकाकांच्या घरी मडकी घडवत होता. ज्यानं जगाचा भार वाहिला तो नाथांच्या घरी पाणी कावडीने वाहत होता. जनाईत जात माझ्या देवानं वडावं, गौऱ्या माझ्या देवानं थापाव्या. अजून काय करावं माझ्या पांडुरंग परमात्म्याने? फक्त तुम्ही अहंकार सोडा आणि हे जे काय चाललंय याची जाणीव. एकच वाक्य कायम लक्षात ठेवा, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. कशामुळे? करता नहीं हूँ कुछ भी, फिर भी नाम खो रहा है. करत तो काहीच नाहीये देवा. मेरा आपकी कृपा से